वेलकम टू रचनाज वर्ल्ड। रचनाज वर्ल्ड मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच हवे। तर फ्रेंड, मग बघूया आज आपण घरातल्या घरात काय चेंजेस करता येतील ते। बाल्कनीचं पण लुक थोडंसं मेकओवर करता येईल, माझी बाल्कनी पण थोडीशी अशी छान अशी करता येईल। तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे कमीत कमी पैशामध्ये कशाप्रकारे आपण घरातल्या घरातच चेंजेस करू शकतो। तर चला मग तुम्हाला मी आत्ताचा माझ्या बाल्कनीचा लुक दाखवते आणि मी कशाप्रकारे चेंजेस करणार आहे ते पण तुम्ही एकदा बघून घ्या। चला, तर मी आलेली आहे माझ्या ह्या बाल्कनीमध्ये। हॉलच्या बाजूला अटॅच जी बाल्कनी आहे तुम्हाला मी दाखवलेलीच आहे। तर मला ना ही वॉल जी आहे ती अशी खाली खाली वाटते आहे आणि मी म्हटलं की इथे काहीतरी असं छान असं होऊ शकतं म्हणून म्हटलं चला करून बघूया। तर आता पण मेजरमेंट घेते मी आधी, तर मेजरमेंट करून घेते आणि त्याप्रमाणे मला जे कापड हवं आहे हार्डवेअरमधून ते घेऊन येते। तर हे बघा, मी कापडसुद्धा घेऊन आलेली आहे। ग्रीन कलरचं जे असतं जाळी जाळीदार ते मी हार्डवेअरच्या दुकानामधून, हे कुठेल्याही हार्डवेअरच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल। आणि मी ज्याप्रमाणे मेजरमेंट घेतलं त्याप्रमाणे मला कापड मिळालं नाही, तर थोडंसं जास्त मिळालेलं आहे। तर मी आता ते मेजरमेंटच्या हिशोबाने त्याला साईडने सगळीकडून स्टिच करून घेते, अगदी हाताने स्टिच करून घेते आहे मी। तर मग आधी आपण ह्या चारही कडा स्टिच करून घेऊया। तर हे बघा फ्रेंड्स, सगळीकडनं स्टिच करून माझं रेडी झालेलं आहे। जवळजवळ 3 तास लागलेले आहेत मला ही करण्यासाठी आणि हा व्हिडिओसुद्धा एका दिवसात नाही पूर्ण झालेला आहे। मी करायला खूप आधी घेतलेला पण नंतर काही कारणामुळे मला व्हिडिओ करता आला नाही आणि आता मी हे बऱ्याच दिवसांच्या नंतर हा परत आता हातात घेतलेला आहे करायला। तर चला आज मी हे आज फायनलच करून टाकणार आहे। तर आता जो मी चारी बाजूने स्टिच करून घेतलेला होता कापड, त्याला आता मी काहीतरी असं फ्लावर त्याच्यामध्ये, आता मी हा कलर का चूज केला ग्रीन कलरचं, मला तिथे तुम्हाला आता सगळ्यांना माहिती आहे मला ग्रीनरी खूप म्हणजे खूप आवडते। तर बाल्कनीमध्ये ॲक्च्युली माझा प्लान आहे अजून वेगळा, पण ते जेव्हा माझं पुढे काही काम करणार आहे मी तेव्हाच मला ते सगळं करायचं आहे। तर तोपर्यंत मी म्हटलं हे असं करूया। तर माझ्याकडे हे फ्लावर होते जे वेस्ट होतं, तर मी काय केलं आहे की या ह्याच्यामध्ये ना आतमध्ये घातलं आणि मागच्या साईडने त्याला स्टिच करून घेतलं आहे। तर अशा प्रकारे मी त्या जो माझं फ्लावरचं हे होतं त्याचं सगळे फ्लावर्स काढून घेतले आणि मागच्या बाजूने असं त्याला स्टिच करून घेतलं आहे। अशाच प्रकारे हे सगळे बाकीचं सुद्धा स्टिच करून घेते आणि एक फायनल लुक आता तुम्हाला मी दाखवते। तर हे बघा, मी हे सगळे असं ह्या प्रकारे स्टिच करून घेतलेलं आहे आणि हे बघा माझे सगळे फुलं त्याला लावून रेडी आहे। कसं वाटते मला नक्की सांगा। तर फ्रेंड्स, हे बघा बऱ्याच दिवसांचं चाललेलं जे काम होतं ते माझं कम्प्लीट झालेलं आहे आणि मी इथे इथे हे जे तुम्हाला माहिती आहे 3 जे क्लिप्स लावलेले त्याला मी हँग करून घेतलेला। तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका। परत भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय फ्रेंड्स, लव्ह यू ऑल।